बुलढाण्यात होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात राडा केल्यास मी पण मर्द मराठा आहे, परत जाऊ देणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय। यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय। पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट। राडा केल्यास मी पण मर्द मराठा। आमदार संजय गायकवाडांचा इशारा। शासन आपल्या दारीवर लाठीचार्जचं सावट। मराठा समाजावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचे राज्यभर पडसाद उमटतायत। अनेक ठिकाणी बंदची हाकही दिली जातीये। त्यातच बुलढाण्यामध्ये रविवारी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे। या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात राडा होण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जातीये। मात्र या कार्यक्रमात राडा झाल्यास आपणही शांत बसणार नसल्याचा इशारा संजय गायकवाडांनी दिलाय। जर माझ्या कार्यक्रमात कोणी राडा करायचा प्रयत्न केला तर त्याला मी वापस जाऊ देणार नाही। आंदोलन करायची त्यांनी लोकशाही मार्गाने करावी। कार्यक्रमात जर कोणी केलं तर त्यांनी हेही लक्षात ठेवायचं, मी पण मराठा आहे। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अनेकदा वादात सापडलाय। यापूर्वी कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना वेठीस धरण्यात आल्याचा प्रकार उघड झाला होता। आता जालन्यात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरकार आंदोलकांच्या मागे लागलाय असा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। कोणतरी याच्या पाठी आदेश देणार आहे ना? आहेच ना, ह्या सगळ्या गोष्टी आता लपून नाही राहिलेल्या। सरकार आपल्या दारी थापा मारते लाई भारी, तो कार्यक्रम तिकडे त्यांना घ्यायचा आहे। म्हणजे घ्यायचा होता, आता घेऊ शकतील की नाही कल्पना नाही मला। आणि म्हणून यांच्या मागे लागले होते की बस झालं, उठा उठा उठा। बुलढाण्यामध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात कोणी उपस्थित राहू नये यासाठी प्रयत्न केला जातोय। यासाठी जिल्ह्यातील मराठा समाजामध्ये व्हॉट्सअप मेसेजही फॉरवर्ड केला जातोय। उद्या बुलढाणा इथं होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सर्वच मराठा समाजाच्या नेत्यांनी बहिष्कार टाकावा। जो बहुजन समाजाचा नेता किंवा कार्यकर्ता या कार्यक्रमाला जाईल त्याला भविष्यात कोणीही मतदान करणार नाही ही शपथ आहे सर्वांना। जालन्यामध्ये झालेल्या लाठीचार्जमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे, तसंच सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यामुळे शासन आपल्या दारीच्या बुलढाण्यात होणाऱ्या कार्यक्रमावरही जालन्यातील घटनेचं सावट असल्याचं दिसून येत आहे। संजय जाधव, साम टीव्ही न्यूज, बुलढाणा।